हेलो फ्रेंड्स, आई एम मिस्टर आर एन निकम एंड यू आर वॉचिंग माई यूट्यूब चैनल रामदास निकम। टुडे वी आर गोइंग टू डील विथ पोएट्री सेक्शन एंड फ्रॉम दिस सेक्शन वी आर नाउ डीलिंग विथ पोएम नंबर 2.3 द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साउदी। ही वॉज ब्रिटिश पोएट कंटेम्पररी टू विलियम वर्ड्सवर्थ एंड एस टी कोलरिज। ही रोट बैलर्ड्स, इलोजीज एंड प्रोज। दिस पोएम इज अबाउट द ट्रेचरस रॉक नियर द कोस्ट ऑफ स्कॉटलैंड। एन एबॉट हैड प्लेस्ड अ बेट टू वार्न सेलर्स, बट अ विकेड पायरेट राल्फ रिमूव्ड द बेल आउट ऑफ द हैट्रेड, बट पेड द प्राइस फॉर द विकेडनेस। आई रिक्वेस्ट यू टू सब्सक्राइब माई चैनल सो दैट यू विल गेट द नोटिफिकेशन। फर्स्ट ऑफ ऑल लेट्स डील विथ आइस ब्रेकर्स। एक्टिविटी नंबर 1, प्रिपेयर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाइफ, म्हणजे सागरी जीवनाशी संबंधित शब्दांची यादी तयार करा। नाउ लेट्स फाइंड आउट द आन्सर ऑफ धीस ॲक्टिव्हिटी। द आन्सर इज सेलर, शिप, फिश, विंड, स्टॉर्म, सेल, कॅप्टन, सबमरीन, पोर्ट, हार्बर, शिपयार्ड, नेव्ही, वेव्ज, सॉल्ट वॉटर, इंटरनॅशनल वॉटर्स, दीज आर दी वर्ल्ड रजिस्टर। नंबर 2, द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस, म्हणजेच त्या ठिकाणी दीपगृहाची कामे आपल्याला या ठिकाणी विचारलेत, ती कोणत्याही ती आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील। द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस म्हणजे दीपगृहाची कोणती कामे आहेत। नंबर 1, इट इज लाईक अ ट्रॅफिक साईन ऑन द सी, टू सर्व ॲज अ नेव्हिगेशनल एड, टू वॉर्न शिप्स अबाउट डेंजरस रॉक्स ऑर एरियाज, टू साऊंड फॉग हॉर्न्स इन टाईम ऑफ पुअर विजिबिलिटी। दीज आर दी फंक्शन्स। नंबर 3, डिस्कस इन पियर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर। वन सॅम्पल इज गिवन, फेमस रॉक अँड प्लेस इज गिवन, बॅलन्सिंग रॉक, महाबलीपुरम। सेकंड इज पर्सी रॉक, द प्लेस इज कॅनडा। नंबर 3, फेमस रॉक इज वेव रॉक विच इज इन USA। नंबर 4, जियांट्स कॉजवे, नॉर्थर्न आयर्लंड। नंबर 5, ओल्ड हॅरी रॉक्स, दे आर इन UK। UK मीन्स युनायटेड किंगडम, दॅट इज इंग्लंड। नंबर 4, नरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉइड ऑर स्पॉइल्ड सम वन एल्सेस गुड वर्क। दिस मीन्स दॅट की दुसऱ्या कोणाचं तरी चांगलं कार्य नष्ट केले आहे किंवा खराब केलं आहे अशा कोणाची तरी गोष्ट सांगा। मी एक गोष्ट सांगितलं आहे, राज वॉज अ व्हेरी क्लेवर बॉय इन आवर क्लास, बट सम ॲरोगंट स्टुडंट्स वन्स डिस्ट्रॉइड देअर इंग्लिश प्रोजेक्ट, हिज इंग्लिश प्रोजेक्ट विच ही हॅड क्रिएटेड विथ अटमोस्ट केअर अँड हार्ड वर्क। देर आर सम मिसक्रिएंट्स ऑर बुली टाईप बॉईज, दे आर ऑलवेज हर्या सच क्लेवर अँड ऑनेस्ट स्टुडंट्स हू विश टू डू समथिंग गुड फॉर देअर फ्युचर। राज अगेन स्पेंड 2 days टू रिकन्स्ट्रक्ट हिज प्रोजेक्ट अँड ही प्रेझेंटेड इट टू द क्लास अँड हिज टीचर। नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5, डिस्कस इन पियर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स, टेक द हेल्प ऑफ युअर टीचर। ॲज यू सो सोशल यू रीप, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, व्हॉट डज ग्राउंड राऊंड कम्स अराउंड, टिट फॉर टॅट अँड ही इविल डिग्ज अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम। नाव लेट्स टेक द हेल्प ऑफ द एक्सप्रेशन्स अँड फाईंड आउट द आन्सर। ऑल द अबो सेंटेन्सेस आर सेईंग्स ऑर प्रोब्स, म्हणजे आपण त्याला म्हणी म्हणतो, त्या म्हणी आहेत। दे ऑल हॅव द सेम मिनिंग, दे कन्वे द मेसेज डॅट इफ द इंटेन्शन इज गुड, गुड विल टेक प्लेस, इफ द इंटेन्शन इज बॅड, बॅड विल टेक प्लेस। दिस मीन्स पोएटिक जस्टिस, गुड इज ऑलवेज रिवॉर्डेड अँड बॅड इज ऑलवेज पनिश्ड। दिस इज दी
मेन थीम ऑफ ऑल दिस फाइव सेंग्स आर प्रोवर्ब्स. नाउ लेट्स ऑब्टेन सम इंफॉर्मेशन अबाउट द पोएट रॉबर्ट सऊदी. ही वॉज बॉर्न इन 1774 एंड डाइड इन द ईयर 1843. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लैंड. ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर, एजुकेटेड एट वेस्ट मिनिस्टर स्कूल एंड बेलिवॉल कॉलेज, ऑक्सफोर्ड. ही वॉज पोएट लॉरेट ऑफ इंग्लैंड फ्रॉम 1813 टू 1843. Some of his short poems, like The Scholar, The Battle of the Blenheim, Bishop Hatto, The Inchcape Rock, etc., are very popular with the school children. The Inchcape Rock is a ballad. It's the story of the 14th century attempt by the Abbot of Aberbrothock to install a warning bell on the Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles, that is 18 kilometers, off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock placed by the Abbot of Aberbrothock. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. This is the information about the introduction about the poet Robert Southey. Now let's deal with the poem. The Inchcape Rock. Friends, the poem Inchcape Rock begins with a sailing ship on calm waters on a windless spring morning. Now the first stanza of the poem. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. A stir means movement, and keel means a kind of support, sea support, we can say. Mitraho, पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हवा हलत नव्हती, समुद्र हलत नव्हता, म्हणजे हवा आणि समुद्र शांत होते. जहाज शक्य तेवढं शांत होतं किंवा स्थिर होतं, आणि जणू काही स्वर्गातून, आकाशातून, हवेकडून जहाजाच्या शिडाला, आपण त्याला सेल्स म्हणतो, शिडाला गती मिळत नव्हती. जहाजाचा जो काही कणा होता, कील आपण त्याला म्हणतो, महासागरात स्थिर किंवा अविचल होता. सेकंड stanza. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape Bell. Sign or sound, म्हणजे चिन्ह किंवा आवाज आपण त्याला म्हणतो. तर मित्रो, सागरी लाटा त्यांच्या धक्क्याची कोणतेही चिन्ह किंवा आवाजाशिवाय इंचकेप खडकावरनं वाहत होत्या. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. अगदीच कमी त्या उसळत होत्या, अगदीच कमी त्या कोसळत होत्या. दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. आणि इंचकेप बेल किंवा ते इंचकेप घंटा त्या हलू शकत नव्हत्या, म्हणजे समुद्र या ठिकाणी शांत होता. द थर्ड स्टांजा. द अबॉट ऑफ एबरब्रथोक हॅड प्लेस्ड डॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ऑन अ बॉय In the storm it floated and swung, and over the waves its warning rung. Friends, abbot means head of abbey of monks. Manje apan tyala mathadhipati manto. Abbey means a building where monks or nuns live or used to live. And buoy means a floating object anchored in the sea to mark dangerous places. Manje apan jahajacha margnasathi tarangnari vastu tyala buoy apan manu shakto. Tar mitro ho, एब्रथोकच्या ॲबटने, म्हणजे ख्रिस्ती ह्या ख्रिस्ती धर्म मठाधिपतीने, ही घंटा त्या इंचकेप रॉकवर लावली होती. वादळात ती लाटांवर तरंगायची, हेलकावे खायची, झोके घ्यायची, आणि वाजू लागली की खलाशांना धोक्याची सूचना त्या ठिकाणी मिळायची. फोर्थ स्टांजा. वेन द रॉक वॉज हिड बाय द सर्जेस वेल, द मरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल, अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक
and blessed the abbot of Abrabrothek. Surges swell means a sudden great rise in the level of the sea, म्हणजे भरतीच्या लाटा. Perilous means dangerous, म्हणजे धोकेदायक. Blessed means old English आहे ते, blessed म्हणजे आशीर्वाद असा त्याचा अर्थ आहे. तर भरतीच्या लाटांमुळे जरी खडक लपला गेला तरी त्या उसळत्या लाटांमुळे घंट वाजू लागे. त्यामुळे खलाशांना खडक जरी दिसला नाही तरी घंटेचा आवाज त्यांना ऐकू यायचा आणि ते आपले जहाज सुखरूपणे दूर वळवून न्यायचे आणि त्याबद्दल त्यांचा जीव वाचल्याबद्दल ते साहजिकच ॲबॉटला ब्रोथोटेकच्या ॲबॉटला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. All things were joyful on that day. The sea birds screamed as they wheeled round and there was joyance in their sound. मित्र हो बघा, हा वसंत ऋतूचा सीझन आहे आणि त्या सकाळी उबदार ऊन पडलं होतं आणि सर्व काही ठीकठाक होतं. समुद्र पक्षी किलबिलाट करत होते महासागरामध्ये आणि हवेत ते आनंदाने त्या ठिकाणी भरार्यासुद्धा घेत होते, इकडे तिकडे फिरत होते. सिक्स स्टांझा. The boy of the Inchcape Bell was seen a darker peak on the ocean green. Sir Ralph the rower walked his deck and he fixed his eye on the darker speck. Speck means a tiny dot. आपण त्याला एक म्हणतो एक छोटासा ठिपका. सर राल्फ द रोवर हा सी पायरट होता, म्हणजे चाचा, समुद्र चाचा आपण त्याला म्हणतो. तर मित्र हो, निळाशार महासागरात तो काळा चष्मा घातलेल्या राल्फ या समुद्र चाच्याला किंवा चोराला तरंगणारी ती खून त्या ठिकाणी इंचिका बेल दिसली. सर राल्फ द रोवर समुद्र चाचा असल्यामुळे तो ओळखला जाऊ लागला सर राल्फ द रोवर म्हणून. आपल्या जहाजाच्या डेकवर तो चालत असताना त्याच्या त्या काळ्या चष्म्यातनं त्यांना त्याला ती बॉय म्हणजे ती जहाजांच्या मार्गदर्शनार्थ तरंगणारी ती वस्तू हेलखावे खाताना त्या इंचिका ट्रॅकपाशी दिसली. He felt the cheering power of a spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to express excess. समुद्र चोर किंवा चाचा असल्याने सराल्प धरोवर म्हणून ओळखला जाऊ लागला आपल्या जहाजाच्या डेकवरनं चालत असताना विकेटच्या शाळा चष्म्यातनं. तर साहजिकच त्याला त्या खडकापाशी वसंत ऋतू आपल्या जहाजाच्या डेकवरती हा राल्फ आनंदात होता. जहाजाच्या डेकवर चालत असताना मजेत तो शिळ घालत होता, गात होता आणि अति आनंदात असल्यामुळे त्याला त्याच्या आनंदात दुष्टपणा त्याला त्या ठिकाणी सुचलेला त्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट स्टांझा बघा. एट. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. कोत ही ओल्ड इंग्लिश आहे ते. कोत मीन्स सेड ही. माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि साहजिकच मित्र हो, त्या ठिकाणी त्याची नजर त्या इंचकेप तरंगणाऱ्या इंचकेप खडकाजवळ लावलेल्या बेलवरती ती पडली. म्हणजे त्याला ती खडकापाशी तरंगणारी खून दिसली. तो त्याच्या माणसांना म्हणाला की लगेच बोट काढा. त्याच्या माणसांनी बोट काढली आणि वल्लवत अँड रो मी टू द इंचकेप रॉक म्हणजे वल्लवती इंचकेप खडकापाशी तो पोचला. अँड आय विल प्लेग द अबॉट ऑफ एब्रब्रोथेक. बघा, प्लेग मीन्स कॉज पेन ऑर ट्रबल. आणि साहजिकच ते अबॉट ऑफ एब्रथ्रोकच्या चांगल्या कृत्याचा त्याने विरोध करण्यासाठी ती बेल त्याने काढण्याचं ठरवलं. स्टांझा नंबर 9. द बोट हीज लोअर्ड. द बोटमेन रो अँड द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओवर फ्रॉम द बोट अँड कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. म्हणजे जहाजातून छोटी बोट महासागरात सोडल्यानंतर त्या इंचकेप बेलपाशी नावाड्यांनी ती छोटीशी बोट नेली आणि सर राल्फने बोटवरनं खाली वाकला आणि त्याने ती तरंगती बॉयवरनं ती इंचकेप खडकावरती लावलेली बेल काय केली, ती घंटा त्याने कापून टाकली. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. द बबल्स रोज अँड द ब्रस्ट अराऊंड. कोत सर राल्फ द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस अबॉट एब्रब्रोथेक. गर्गलिंग मीन्स अ काइंड ऑफ साऊंड आपण त्याला म्हणू शकतो. आणि मित्र हो, खळखळाट आवाज करत ती घंटा पाण्यात बुडाली, बुडबुडे उठलेत आणि सभोवताली हवेत फुटले. त्यानंतर सर हा दुष्ट सर राल्फ म्हणाला की आता येथे येणारे जहाज इंचकेप खडकाजवळ धडकेल आणि ते बुडेल आणि कुणीही ॲबॉटला त्या ठिकाणी शुभाशीर्वाद देणार
नाही. नेक्स्ट स्टँझा आपण या ठिकाणी आता बघूया. सर राल्प द रोअर सेल्ड अवे, ही स्कॉर्ड द सी ऑफ द सी फॉर मेनी अ डे, अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर, ही स्टीर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. तर मित्रो, स्कोर्ड मीन्स ट्रॅव्हल्ड फ्रीली, त्या ठिकाणी प्रवास करून जाणे आपण त्याला म्हणतो सागरातनं. आणि प्लंडर्ड स्टोअर म्हणजे बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ, म्हणजे खूप मोठी लुटलेली संपत्ती. आणि स्टीर्स म्हणजे काय, तर डायरेक्ट कोर्स ऑफ द सिप, म्हणजे त्याला आपण दिशा देणे किंवा चालविणे आपण म्हणतो. हेच म्हणजे थिन मिस्ट, म्हणजे पातळ असं विरळ असं धुकं. आणि काय झालं, सर राल्फ रोवर पुढे जलप्रवास करत गेला. कित्येक दिवस तो लुटण्यासाठी त्याचं जहाज, म्हणजे त्याच्या जहाजावरनं इतर जहाजं शोधत होता. आणि काय काळात त्याने प्रचंड संपत्ती त्या ठिकाणी लुटली. मग त्याने स्कॉटलंडकडे, स्कॉटलंडच्या किनाऱ्याकडे जाण्यासाठी तो निघाला. सो थिक हेज, हेज म्हणजे मिस्ट, धुकं. एरेस्प्रेड्स ओवर स्प्रेड्स द स्काय, दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, ॲट विनिंग इट हॅथ डाईड अवे. आता मित्र हो, ओव्हर स्प्रेड्स द स्काय म्हटलेल्या ठिकाणी, तर बघा वाटेत त्याचे जहाज पूर्णपणे धुक्याने वेढलं गेलं. आणि त्यांना सूर्यदर्शनही होत नव्हते. वादळी वाऱ्याने दिवसभर त्यांचं जहाज हेलकावे खात होतं. आणि संध्याकाळच्या अंधारात त्यांना काहीच अंदाज येत नव्हता. स्टांजा नंबर 30. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड, कोत कोत मीन्स सेड सर राल्फ, इट विल बी लाइटर सून फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. वाटेत त्यांचे जहाज पूर्णपणे भरकटले आपण बघितलं. आणि हा रोहर डेकवर फिरत होता. अंधार एवढा होता की त्याला काहीच दिसत नव्हते. राल्फ म्हणाला, लवकरच उजेड येईल, लवकरच चंद्र उगेल, हो थोडासा प्रकाश येईल. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोर. आणि त्याचवेळी एक खलाशी म्हणाला, काहीच ऐकू येत नाही, काहीच दिसत नाही. फॉर मी थिंक्स, मी थिंक्स मीन्स आय थिंक्स, वी शुड बी नियर द शोअर. आणि किनाऱ्यावर लाटा फुटत असताना कोणाला काही ऐकू येत नव्हते, काहीच दिसत नव्हतं. त्याचवेळी तो राल्फ म्हणाला की लवकरच त्या ठिकाणी उजेड होईल वगैरे वगैरे. पण त्याचवेळी तो एक खलाशी म्हणाला की मला असं वाटतं की आपण किनाऱ्याजवळ आहोत, जवळ आहोत. नाऊ व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल, पण आपण नेमके कुठे आहोत हे मी सांगू शकत नाही. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल, पण मी आशा करतो की या ठिकाणी इंचकेप जवळची घंटा ऐकू आली असती तर बरं झालं असतं, असं त्याने त्या ठिकाणी आशावाद व्यक्त केला. नाऊ स्टँझा नंबर 15. आय हिअर नो साऊंड, द बेल द स्वेल इज अ स्ट्रॉंग, दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, स्टील द व्हेसल स्ट्राईक्स विथ अ शिवरिंग शॉक, ओ क्राइस्ट इट इज द इंचकेप रॉक, इंचकेप रॉक. तर मित्र हो, या ठिकाणी जोरदार लाटांमुळे जहाज अंधारात भरकटत असल्यामुळे कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. आणि अचानक कशाला तरी त्यांचं जहाज धडकल्यामुळे जहाजाला धक्का बसला. ओ क्राइस्ट म्हणजे अरे देवा, हे तर त्यांचं जहाज इंचकेप खडकावर धडकलं होतं. नाऊ द नेक्स्ट स्टँझा. सर राल्फ द रोअर ड्रिफ्ट, त्याच्या आधी ड्रिफ्ट या शब्द आला, ड्रिफ्टचा अर्थ मूव स्लोली म्हणजे हळूहळू पुढे सरकणे. सर राल्फ द रोअर स्टोर इज हिअर, ही कस्ट हिमसेल्फ इन इज डिस्पियर, द वेव्ज रश इन एव्हरी साईड, द सीप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. राल्फ रोवरने त्याच्या डोक्याचे केस ओरबाडलेत आणि असह्यतेने त्याला संताप अनावर झाला. सर्व दिशांनी लाटा आल्या आणि त्यांचं जहाज लाट्याच्या पाण्यात बुडू लागलं. लास्ट स्टँझा ऑफ द पोएम. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कूड द रोअर हिअर, द साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल द डेव्हिल ब्लो वॉज रिंगिंग हिज नेल. नील म्हणजे, नेल म्हणजे मृत्यूची घंटा, मृत्यू घंटा आपण त्याला म्हणतो. पण आयुष्याच्या शेवटी भीतीमुळे, आयुष्याच्या शेवटी भीतीमुळे त्याला घंट्याचा आवाज ऐकू आला आणि तो घंटा
आणि तो घंटानाद जणू काही इंचक्या बेलचा होता आणि जणू काही त्याला असे वाटले की खाली नरकातून सैतान मृत्यूचा घंटानाद करीत आहे जिकडे जायला तो निघाला होता. म्हणजे हिअर यू विल फाईंड अ पोएटिक जस्टिस, गुड इज ऑलवेज रिवॉर्ड अँड बॅड इज ऑलवेज पनिश्ड. नेल, नेल म्हणजे मूर्तीची घंटा, मी तुम्हाला आधी सांगितलं, द साऊंड ऑफ अ बेल रंग सोलमली आफ्टर द डेथ ऑर ॲट फ्युनरल अनाउन्समेंट ऑफ डेथ. त्याच्या आधी ओ क्राइस्ट आता एक शब्द आलेला आहे म्हणजे अरे देवा या अर्थाने तो शब्द आहे. इट इज द इंचकेप रॉक व्हॉट मेड राल्फ द रोवर टू एक्सक्लेम दिस लाईन. मीन्स ही व्हेन ही शिप कोलाइड विथ द इंचकेप रॉक ॲट अ टाईम ही रिमेंबर्ड द ही रिमेंबर्ड गॉड अँड अबॉट ऑफ ब्रेथरठोक टोर मीन्स पुल्ड हार्ड. इन दिस वे वी हॅव कम टू द कन्क्लुजन ऑफ द पोएम. हिअर यू विल फाईंड द रायमिंग स्कीम ऑल्सो फ्रॉम एव्हरी स्टांजा, फ्रॉम द फर्स्ट स्टांजा टू द लास्ट स्टांजा. द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज ए बी बी. फ्रॉम द फर्स्ट स्टांजा लुक ॲट द लास्ट वर्ड सी बी मोशन ओशन. सेकंड स्टांजा शॉक रॉक फेल बेल देन एब्रो ब्रथोक रॉक स्वंग रंग देन स्वेल बेल रॉक ब्रथोक गे डे राउंड साउंड सीन ग्रीन डेक पे.